नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। शेतीविषयक नवीन माहितीसाठी तुम्ही कृषी संजीवनी या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरू करूया। एवरगोल एक्सटेंड हे औषध तर सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे। आज आपण या औषधाचा आपल्या शेतकरी बंधूंनी कशा प्रकारे वापर केलेला आहे हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला माहितीच आहे एवरगोल एक्सटेंड हे बीज प्रक्रिया करण्यासाठी खूप चांगले असे बुरशीनाशक आहे। याचा वापर आपण विविध पिकांमध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी करू शकतो। काही शेतकरी बंधूंनी याचा वापर कांदा या पिकासाठी सुद्धा केला होता। कांदा रोपवाटिका टाकण्यापूर्वी बियाण्याला 5 मिली प्रति किलो या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया केलेली होती। त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आल्यामुळे शेतकरी बांधव कांद्याची पुनर्लागवड करतेवेळी देखील याचा वापर करत आहेत। काही शेतकरी बांधव हे एवरगोल एक्सटेंड या औषधाचं द्रावण तयार करून त्यामध्ये कांदा रोपाची त्यामध्ये बुडवून मग लागवड करत आहेत। या ठिकाणी ते 10 ते 15 मिनटं रोपांची मुळी ही औषधाच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवत आहेत आणि मग त्याची पुनर्लागवड करत आहेत। याचा फायदा त्यांना कांदा पिकाची मर होऊ नये व निरोगी व जोमदार पीक वाढीसाठी होईल। काही शेतकरी बांधवांनी कांदा पिकाच्या वाफ्यामध्येच एखादे प्लास्टिक किंवा तारपत्री आथरून त्या ठिकाणी एवरगोल एक्सटेंड आणि पाणी यांचं द्रावण तयार करून त्यामध्ये रोपे ही 10 ते 15 मिनटं बुडवून ठेवलेले आहे। समोरील फोटोमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी रोपे बुडवून ठेवलेले आहे ते आपण पाहू शकतो। या पद्धतीनं 10 ते 15 मिनटं रोपे बुडवून मग त्याची पुनर्लागवड केल्यास नक्कीच कांदा या पिकामध्ये मर रोगाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी होईल असा एक शेतकरी बांधवांना अंदाज आहे। कारण की बियाण्यामध्ये मर रोगाचं प्रमाण कमी झालं म्हणजे मुख्य शेतात पण नक्कीच होईल। तसेच काही शेतकरी बांधवांनी कांद्याचं रोप काढणीनंतर लागवडीपूर्वी आपण त्याच्या जुड्या तयार करून घेतो। या जुड्यांच्या मुळावरती काही शेतकरी बांधवांनी एवरगोल एक्सटेंड या औषधाची फवारणी केलेली आहे व नंतर त्याची मुख्य शेतामध्ये लागवड केलेली आहे। याचाही नक्कीच फायदा शेतकरी बांधवांना होईल। आपणही आपल्या अनुभवाप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतात। जसे ड्रिपमधून आपण 100 मिलीपर्यंत एका एकरासाठी हे औषध मर रोगासाठी देऊ शकतो, तसेच काही शेतकरी बांधव हे स्प्रिंकलरद्वारे सुद्धा या औषधाचा वापर करत आहेत। मला वाटतं तुम्हाला या व्हिडिओमुळे नक्कीच काहीतरी मदत होईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।